महानगरपालिकेची शाळा म्हटले की निकृष्ट दर्जा, विद्यार्थ्यांची गैरसोय अशा अनेक बाबी समोर येतात, परंतु याला अपवाद ठरली आहे प्रभाग क्रमांक 9 चे नगरसेवक दिनकर पाटील यांच्या प्रयत्नातून उभारलेली शाळा। महापालिकेची ही शाळा शिवाजीनगर भागामध्ये कामगार वसाहतीत असून या परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षण महापालिका शाळेत असून, परंतु जागा कमी पडत असल्यानं कार्बन नका पिंपळगाव भोला शिवारातील महापालिकेच्या 4 एकर जागेत भव्य शाळा उभारण्यात आली आहे। या शाळेचं उद्घाटन सोहळा शनिवारी भाजप नेते, केंद्रीय मंत्री तसंच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे। महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी चांगल्या सुविधा मिळणार असून याबद्दल अधिक माहिती दिनकर पाटील यांनी दिली। कारण या सातपूर शिडको जो परिसर आहे, कष्टकरी कामगार शेतकऱ्यांचा वर्ग आहे, या ठिकाणी सर्व गोरगरीब जनता राहते आणि शासनाचं, खास करून नरेंद्र मोदी साहेब भारताचे पंतप्रधान यांचं एक स्वप्न आहे का संपूर्ण देशातील नागरिक तो किती गरीब असो तो साक्षर व्हावा, कुणी निरक्षर राहू नये या हेतूने भारतीय जनता पार्टीचं कामकाज चालू असताना आज आपण बघितलं असेल का संपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये 128 शाळा होत्या, त्यातून जवळजवळ 40 शाळा बंद झाल्या आणि 90 शाळा आज महापालिकेच्या चालू असताना आणि 31 प्रभाग आहे, 31 प्रभागामध्ये 24 ते 25 हजार मुलं फक्त पटावर आहे आणि त्या एकट्या 31 प्रभागांमधून 24-25 हजार मुलांमधून आमच्या या प्रभागामध्ये जवळजवळ आज 2082 मुलं पहिली ते 10वीपर्यंत शिकत आहेत बालवाडीचे सोडून। याचं कारण मी मगाच सांगितलं का कष्टकरी शेतकरी कामगार वर्गाचा हा भाग येतो आणि याच्यामध्ये ही खूप गरीब जनता आहे आणि यांच्यासाठी, कारण महापालिकेचं शिक्षण म्हटल्यानंतर महापालिकेत का टाकावी हे मनात आणू नका, तिथं जर आपण लोकप्रतिनिधींनी पालकांनी लक्ष ठेवलं निश्चितपणे आमच्या प्रभागात जी उपस्थिती ती आपल्याकडे सुद्धा होईल आणि त्याच्यातून एक सर्व गोरगरिबांना शिक्षण मिळेल, मुलं चांगले शिकतील आणि त्याच्यातून त्यांचं भविष्य पुढं चांगलं होईल यासाठी आपण सगळे प्रयत्न करूया। या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं। विथ न्यूज साठी सिनियर कमलाकर तिवडे, नाशिक।